काय खाली डोक वर पाड या जितेंद्रवरचा करायचं काय खाली डोक वर पाड या अजित पवारचा करायचं काय खाली डोक वर स्थानाचे या महाराष्ट्राचे या हिंदू धर्माचे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे होते या धर्मासाठी औरंगजेब सैन्य घटना सोपी होती विरोधकांनी घटना सोपी त्यांच्या म्हणून राजकारण पेटतं आता आमचे छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हरे 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 चला जय शिवाजी तुमचं आमचं नातं काय जय भवानी जय शिवाजी अरे तुमचं आमचं नातं काय जय अरे या लोकांचं करायचं काय खाली डोकं वर पाड अरे या लोकांचं करायचं काय खाली डोकं वर पाड जितेंद्र आव्हाड हाय 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 अजित पवार हाय 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 जितेंद्र आव्हाड हाय 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 छत्रपती शिवाजी महाराज पण धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शरण गेले नाही माझा धर्म मी पाठवणार नाहीये अशा वृत्तीचे अशा मानसिकतेचे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे होते जीव गेला महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत आणि अशा खालच्या पातळीला मला असं वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज की जय आजच्या महाराष्ट्राला येत होता अशा काही वेगळी लोकांना छत्रपती संभाजी राजे हे आपल्यासाठी असं एक महाराष्ट्रासाठी एक प्रेरणास्थान आहे की ज्यांनी 40 दिवस मरण यातना सहन केल्या परंतु आपला धर्म बदलला नाही. औरंगजेबाने त्यांना बोलले की जर तुम्ही धर्म बदललात आमच्या धर्मामध्ये आलात तर तुम्हाला आम्ही माफी देऊ तुम्हाला जीवदान देऊ. परंतु त्यांनी म्हणाले की आम्हाला या जीवदानाची गरज नाही धर्मासाठी आम्ही प्राण देणारे लोक आहोत आणि म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव लावून आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये छत्रपती दुसरे संभाजीराजे झाले आणि आज या ठिकाणी पवार फॅमिली आपण पवार फॅमिलीच म्हणून अजितदादा पण आहेत आणि पूर्ण पवार फॅमिली या छत्रपतींचा अवमान करण्याची हिंमत करतेच कशी कारण आजपर्यंत तुम्ही त्या छत्रपतींच्या नावाने मतं मागितलीत स्वतःच्या तुंबड्या भरल्यात आज एवढी मोठी पदं घेतलीत महाराष्ट्राच्या एका छोट्या गावातून तुम्ही दिल्लीपर्यंत पोचलात मग आज तुमची कशी हिंमत होते छत्रपती संभाजीराजांना धर्मवीर न म्हणण्याची आणि हा अपमान हा संपूर्ण महाराष्ट्र जनतेचा अपमान आहे हा सर्व अपमान जो आहे हा शिवप्रेमींचा अपमान आहे आणि म्हणून हा अपमान आम्ही सहन करणार नाही. या ठिकाणी एकवटून आम्ही या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर साक्षी देऊन सांगतो की अशा प्रकारचा अवमान करणारा शरद पवार असेल अजित पवार असेल या सगळ्यांचा आम्ही धडा शिकवू आणि अशा प्रकारचं आंदोलन इथून पुढे महाराष्ट्रभर होईल असं आम्ही या ठिकाणी आज जाहीर करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजी बेताल वक्तव्य करतात त्यांना सत्तेचा माज आलेला आहे किंवा आम्ही मराठा आणि शिवप्रेमी आहोत हा छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर यांचा अपमान आम्ही सहन करणार मग कोणत्याही पक्षाचा असू दे ते पक्ष म्हणून नाही तर आम्ही मराठा आणि शिवप्रेमी म्हणून त्यांना विरोध करणार आणि जो जो या याच्यामध्ये आंदोलन करेल आंदोलन आम्ही करणार आणि या याच्यामध्ये आमच्या दैवतावर जो कोणी टीका करेल त्याला महाराष्ट्र जनता धडाशी करूशी राहणार नाही. आज या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंच्या बद्दल
अतिशय खालच्या पातळीचं वक्तव्य अजितदादांनी केलेलं आहे. अजितदादा तुम्ही धरणवीर आहात, तुम्ही आत्मचिंतन करा. आता कुठेतरी जाऊन तुमचा अभ्यास हा धर्मावरचा नसून धरणावरचा आहे, त्यामुळं तुम्ही अशा प्रकारचं वक्तव्य करताना तुम्ही जास्त पद्धतीनं तुम्ही अभ्यास करणं गरजेचं होतं. आणि जितेंद्र आव्हाडसारखा नीच खालच्या पातळीचा माणूस औरंगाबादचं उदोउदो करतो, या महाराष्ट्रात अशी हिंमतच कशी होते. जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्रात फिरून देणार नाही असं आज या ठिकाणी आम्ही जाहीर करतो. मला एकच बोलायचं आहे की कोश्यारीने शिवाजी महाराजांवर जे प्रश्न केले होते त्याला पहिला धडा शिकवला पाहिजे, म्हणजे अजितदादा सारखे लोक परत इथे नाव काढणार नाही. त्यांनी हिंमत वाढली ह्या लोकांची की पहिल्यापासून ते त्यांनी शासनाने पण त्या लोकांच्यावर जास्त ॲक्शन घेतलेली नाही आणि कोश्यारीवर जास्त ॲक्शन घ्यायला, पण त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही मराठा समाज गप्प बसणार.